कुंभारी येथील रे नगरच्या परिसरात रविवारी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात तब्बल 2500 श्री सदस्यांनी सद्गुरु प्रेरणेने 1500 झाडांचे वृक्षारोपण केले. यावेळी वड, पिंपळ, कडुलिंब, करंजा, चिंच आदी देशी झाडांचे वृक्षारोपण करून रोपांना व्यवस्थित बंदिस्त कुंपण घालण्यात आले. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृती दिनानिमित्त या उपक्रमाचे आयोजन सोलापुरातील श्री समर्थ बैठकीतील सदस्यांनी केले होते. प्रतिष्ठानचे मार्गदर्शक डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळी 8 वाजताच श्री समर्थ बैठकीतील श्री सदस्यांनी वृक्षारोपणास सुरुवात केली. रेनगर मधील 9 मार्गांवर कुंभारी ते डोबी महामार्गाच्या 1 बाजूने वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण केल्यानंतर रोपांचे व्यवस्थित संवर्धन व्हावे यासाठी बांबूच्या सहाय्याने रोपाला सुरक्षित रोपण घालण्यात आले. यासाठी सुमारे 2000 बांबू, 25 कापड बंडल वापरण्यात आले. रोपांना पाणी घालण्यासाठी यावेळी 3 टँकरची व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमात बाळे, बोरामणी, मुळेगाव, सलगर वस्ती, होडगी स्टेशन, सावंतवाडी, शिंगोली, आकाशवाणी केंद्र सोलापूर, देगाव, रातंजन, मोहोळ, कौठाळी, यावली, पाकडी, बिटले, अर्जुन सोन, मस्ते चौधरी, अभिमानश्री, नरोजेवाडी, तळे हिप्परगा, म्हाळा कॉलनी, सोलापूर, वडाळा, घरकुल येथील श्री समर्थ बैठकीतील श्री सदस्यांनी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत वृक्षारोपण केले. कार्यक्रमात रेनगरचे संस्थापक माजी आमदार कॉम्रेड नरसिंग यादव हेही उपस्थित होते. त्यांनी वृक्षारोपण करून प्रतिष्ठानच्या कार्याची महती सांगताना सदर प्रतिष्ठान हे मानवता धर्माच्या मूल्यांसाठी वाहून घेतलेले असून त्यांच्या हातून जगभरामध्ये मानवतेची सेवा घडत आहे. मनुष्याच्या आरोग्याचे संगोपन होण्यासाठी पर्यावरण संतुलनाचा फार मोठा सहभाग प्रतिष्ठान मार्फत होत असल्याबद्दल गौरवोद्गार काढले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.